शिवसेना नेता विजय राहटा ने की एनएमएमसी आयुक्त से मुलाकात, शहर के विभिन्न मुद्दों के समाधान पर बांगर से की चर्चा। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की। विजय नाहटा ने आयुक्त से कोरोना काल में सेवा देने वाली नर्सेस को काम पर रखने की मांग की। उन्होंने कहा कि नर्सेस ने कोरोना काल में अपनी जान की परवाह किए बगैर लोगों को सेवा दी है, उसके बावजूद कोरोना का प्रकोप खत्म होते ही उन्हें काम से निकाला जा रहा है, ऐसे में बच्चियां कहाँ जाएंगी, इसलिए मनपा इन्हें फिर से काम पर रखे। विजय नाहटा ने कहा कि कंडोमिनियम सोसाइटी में बिल्डिंग की दुर्दशा के कारण लोगों को बहुत सारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है, ऐसे में जल्द ही वहां काम करने की अनुमति दी जाएगी जिससे लोगों को हो रही समस्याओं का निदान हो सके। आज प्रामुख्यान ANM ज्या होत्या ज्या मुलींनी कोरोनामध्ये काम केलं, म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता टेम्पररी जॉब असूनही काम केलं, अनेक अडचणी त्यांना त्यावेळी होत्या, म्हणजे त्यांना लोक लिफ्ट वापरू देत नव्हते, मोबाईल वापरू देत नव्हते आणि किट घालून त्यांना ते काम करावं लागायचं। त्यांना कमी करण्यात आलेलं आहे करोनाचे पेशंट कमी झाल्यामुळं, तर त्यांना परत करोना त्यांनी केलेलं जे काम आहे ते विचारात घेऊन परत कॉर्पोरेशनमध्ये घ्यावं, नोकरीमध्ये घ्यावं यांना त्या पद्धतीनं अशा प्रकारची विनंती कमिशनरना केलेली आहे आणि त्यांनी त्याच्यावर 2-3 मार्ग ते विचार करत आहेत आणि त्यांना ॲकोमोडेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। दुसरा विषय होता आमचे जे कंडोमोनियममधले नगरसेवक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांचं म्हणणं असं आहे की कंडोमोनियममध्ये आधीच ते लोक गरीब आहेत आणि या करोनामुळे त्यांची परिस्थिती आणखी खालावली आहे। बऱ्याच ठिकाणी सीवेजचे टँक वगैरे तुंबलेले आहेत, आतल्या सगळ्या सुविधा जवळजवळ खराब झालेल्या आहेत आणि त्यांची परिस्थिती नाही, तर त्याच्या बाबतीमध्ये मागच्या 2 महिन्यापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे कंडोमोनियममधली कामं चालू करण्याची। तर कमिशनर गव्हर्नमेंटची परवानगी मागतायत, सुदैवानं नगरविकास मंत्री पालकमंत्रीच आपले असल्यामुळं त्यांना येणाऱ्या 8 दिवसामध्ये कंडोमोनियममधली कामं करायला परवानगी देण्यासाठी आम्ही ती जबाबदारी त्यांनी आणि आम्ही घेतलेली आहे। मी ANM पोस्टवरती होतो, ज्यावेळेस आम्हाला ऑर्डर दिली गेली होती त्यावेळेस आम्हाला 6 महिन्याची ऑर्डर दिली होती, त्यावर 6 महिनेही झाले नाही आहे आणि कोविडही संपला नाही, तरी पण आम्हाला काढण्यात आलेलं आहे। पण आमची आता एकच इच्छा आहे की लास्ट टाईम बांगर सरांना आम्ही भेटलो होतो, बांगर सरांनी तेव्हाही सांगितलं होतं की तुम्हाला 15 दिवस आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला रुजू करण्यात येईल, पण आमच्यावर काहीही या लोकांनी ॲक्शन घेतली नाही आणि आजही आम्ही हीच रिक्वेस्ट करतो आहे बांगर सरांना आणि नाटा सर आले होते तर दोघांना हीच रिक्वेस्ट होती की आम्हाला रुजू करण्यात यावा, पण जर आम्हाला रुजू जर नाही करण्यात आलं तर आम्ही ANM-नी जायचं कुठे आणि ANM-नी असा काय मोठा गुन्हा केला की ANM-ला न घेता बेड असिस्टंट साईडवाल्यांना घेतलं। बेड असिस्टंट साईड म्हणजे कसं, त्यांची पोस्ट जी असते ती आमच्या खालोखाल असते, तर आमच्या ज्या ANM आहेत 107 ANM आहे विथ फार्मासिस्ट, त्याच्यामध्ये 27 आहे 29 आहे, तर मग आम्ही जाणार कुठे? तर आम्हाला आमची एकच इच्छा आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला कुठेतरी यांनी रुजू करण्यात यावं। बांगर सरांनी हेच दिलं की आम्ही विचार करू आणि जिथं कुठे जागा असेल, वॅकन्सी असेल तर तिथे आम्ही तुम्हाला घेऊ म्हणून। ब्युरो रिपोर्ट, TVN इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TVN इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।